खाली हाथ खाली माइक खाली जरा। आज या ठिकाणी संविधान आर्मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी रमाई ब्रिगेड व आमच्या 10 संघटनांच्या वतीने नगर सेविका सौ पुष्पा जगन सोनोने संगीतताई मोरे आणि सर्व आमच्या महिला मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी भुसावळ तहसील कार्यालयावरती आम्ही जन महिलांचा आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। बलात्कारी जो बाप आहे या बापाने सर्व मानवतेचे हद्द या ठिकाणी पार केलेले आहेत। मानवतेला कलंक लावणारं मानव जातीला या ठिकाणी काडीमा फासणारे कृत्य या माणसाने केलेलं आहे। या माणसाला तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी फाशी तर कायद्याने दिलीच पाहिजे। अशा नराधमाला या ठिकाणी जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे। परंतु या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी दलितांचं पीडितांचं शोषितांचं बहुजनांचं अल्पसंख्याकांचं ब्राह्मणांचं आणि भारतातल्या तमाम तरुणींचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना बंदुकी बाळगण्याचा कायदेशीर परवाना दिला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक तरुणी ही जो बलात्कारी असेल त्याचा मुर्दा पाडण्यासाठी फुलंदीबीसारखी हातामध्ये बंदुका घेऊन या बलात्कारांचा मुर्दा पाडू शकते अशा पद्धतीचे बंदुकी बाळगण्याचा कायदेशीर परवाना आम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। पीडित मुलीला घरकुल मिळालं पाहिजे, पीडित मुलीला या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे, पीडित मुलीला या ठिकाणी 25 लाख रुपये तातडीची आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशा मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालय भुसावळ या ठिकाणी आलेलो आहोत। जर का या ठिकाणी अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती या ठिकाणी थांबले नाहीत, अन्याय अत्याचार करणाऱ्या जे नराधाम आहे यांचे हात जर का याच्यानंतर पुन्हा पुन्हा पुढे येत असतील तर छत्रपती शिवरायांची तलवार आम्ही हातामध्ये घेऊ, महिलांनो राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंची तलवार आम्ही हातामध्ये घेऊ आणि या जातीवादी या नराधाम या लिंग पिसाटांचे आम्ही लिंग ही छाटू आणि हात ही छाटल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी जाहीर करतो। यानंतर रेल रोको, जेल भरो, महामोर्चा, जळगाव जिल्हा बंद आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही। लवकरच या ठिकाणी चाळीसगावला आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही रेल रोको आंदोलन आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही एकही ट्रेन चालू देणार नाही असं जाहीर करतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। नाव सांगितलं।